मराठीत याला म्हण आहे वड्याचं तेल वांग्यावर काढणं. खरोखर आधीच्या दोन सामन्यातले पराभव भारतीय संघाच्या मनात चलत होते आणि त्याचा राग जो होता तो अफगाणिस्तानवर निघाला असा वाटत होता, त्याच्यापेक्षा जास्त राग हा स्कॉटलंडवरती निघालेला आहे. स्कॉटलंड संघाला बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये भारतीय संघांनी सळो की पळो करून सोडलं. नौखा संघ आहे हा. भारतीय संघाची ताकद काय हे त्यांना कळलं असेल. पहिलाच मुकाबला होता त्यांचा भारतीय संघाविरुद्ध आणि त्याच्यामध्ये भारतीय संघांनी प्रचंड मोठा विजय मिळवलेला आहे. एकतर जणू काही विराट कोहलीला वाढदिवसाची गिफ्ट क्रिकेट देवानी दिली. आज जेव्हा मी बघितलं बसमधनं जेव्हा टीम उतरत होती सर्वात शेवटी विराट कोहली उतरला, तो सुद्धा चेहऱ्यावरती जास्त उत्साह नव्हता. मैदानात नेहमी एकदम तो पायामध्ये स्प्रिंग असल्यासारखा वावरतो. आज वॉर्मिंग अपच्या वेळेलासुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती गंभीर भाव होते, तो जास्त कोणाशी बोलत नव्हता. सामना चालू झाला आणि हळूहळू त्याचा चेहरा हसरा दिसू लागला आणि भारतीय गोलंदाजांनी कॅप्टनला खुश करून टाकलं. कारण भेदक मारा काय असतो हे बुमरा आणि शमीनी सुरुवातीला दाखवलं आणि नंतर सर रवींद्र जडेजानी फलंदाजांना अक्षरशः गोंधळवून टाकलं. 3 विकेट रवींद्र जडेजाने घेतल्या, 3 विकेट शमीनी घेतल्या, 2 बुमरानी, 1 रनआउट, 1 अश्विन. 85 रन्समध्ये स्कॉटलंडचा डाव खलास. परंतु धावांचा पाठलाग करत असताना मला वाटतं की भारतीय संघाच्या डोक्यात पक्क गणित होतं की 43 चेंडूच्या आत अपेक्षित धावा म्हणजे 86 धावांचा टप्पा पार करायचा आणि तेच डोक्यात ठेवून KL राहुल आणि रोहित शर्मानी अशक्य हल्ला बोल हा स्कॉटलंडच्या बॉलर्सवरती केल्या. चौकार आणि षटकारांची बरसात केली. रोहित शर्मा सुंदर यॉर्करवर आउट झाला पण KL राहुलनी फक्त 18 चेंडूमध्ये अर्धशतक केलं आणि भारताला 39 चेंडूमध्ये विजय हाती लागला. माझ्या मते आजच्या सामन्याचा किंग ऑफ द मॅच हे सर रवींद्र जडेजा होते आणि मुमेंट ऑफ द मॅच म्हणलं तर 18 बॉलमधलं अर्धशतक राहुलचं हे मुमेंट ऑफ द मॅच होतं. कारण त्यांनी सहज सुंदर फटकेबाजी केली. माझ्या मते अफगाणिस्तानच्या नेटरनच्या पुढे भारतीय संघ आता आलेला आहे. अशा अजून थोड्याशा आहेत परंतु त्या जिवंत आहेत आणि आता सगळं लक्ष हे अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंड सामन्याकडे द्यायला काही हरकत नाही. भारतीय संघाला अजूनही सेमीफायनल गाठायच्या आशा आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण घोडं मैदान प्रचंड लांब आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते परावलंबी आहे. दुसऱ्या संघानं चांगला खेळ केला तर भारतीय संघाला संधी अशी गोष्ट आहे, त्यामुळे आत्ता त्याची गोष्ट करायला नको. मी एवढंच म्हणेन गेलेली जी लय होती ती भारतीय संघांनी परत मिळवलेली आहे, उशिरा मिळवलेली आहे, त्यामुळे जास्त कौतुक करायला नको. फक्त बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही चमकते भारतीय संघाची, त्यावेळेला काय बघायला मिळतं हे आज स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्याला बघायला मिळालं. एका अर्थानं भारतीय संघानं कप्तान विराट कोहलीला विजयाची भेट आज वाढदिवसानिमित्त दिलेली आहे.